बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. भारतातील लॉकडाऊनचा आता तिसरा आठवडा सुरू आहे. जनता कर्फ्यूपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी थेट संवाद साधतायत आणि त्याला भारतातील 130 कोटी जनता भरभरून प्रतिसाद देते आहे. आपण पाहूयात 21 मार्चपासून आत्तापर्यंत काय काय घडलं. जनता कर्फ्यू यानी जनता के लिए जनता द्वारा खुद पर लगाया गया कर्फ्यू. इस रविवार यानी 2 दिन के बाद 22 मार्च को 22 मार्च रविवार को सुबह 7 बजे से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है. 21 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ने एक वेगळी घोषणा केली. रविवार 22 मार्च रोजी कुणीही घरातून बाहेर पडायचं नाही, देशात जनता कर्फ्यू पाळला जावा अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. एवढंच नाही तर संध्याकाळी 5 वाजता सर्वांनी थाळी वाजवून आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अन्य अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानावेत असं मोदींनी जाहीर केलं. त्याला संपूर्ण देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांना वाटलं जनता कर्फ्यू हा 1 दिवसाचा प्रयोग आहे, पण तसं नव्हतं. मंगळवार 24 मार्चला रात्री 8 वाजता पंतप्रधान टीव्हीवर आले आणि मेरी आपसे प्रार्थना है और मैं हाथ जोड़ के प्रार्थना करता हूं कि आप इस समय देश में जहां भी हैं वहीं रहे. अभी के हालात को देखते हुए देश में ये लॉकडाउन 21 दिन का होगा, 3 सप्ताह का होगा. जगभरात कुणी केली नाही अशी अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. जगातील 13% लोकसंख्या असलेला देश पुढचे 21 दिवस पूर्णपणे बंद राहणार होता. शाळा, कॉलेज, हॉटेल, नाट्यगृह, चित्रपटगृह, ट्रेन, विमानांची उड्डाणं सगळं बंद झालं. यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होणार होतं आणि ते झालंही यात शंका नाही, पण कोरोनापासून कोट्यवधी नागरिकांचा जीव वाचवण्याचा हा एकमेव मार्ग होता. कारण कोरोनावर ना लस आहे ना कोणतं औषध. प्रत्येकानं स्वतःला जपणं आणि त्यासाठी घरी राहणं हाच त्यावरील एकमेव उपाय. यासाठी भारतासारख्या खंडप्राय देशाची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आणि लॉकडाऊन यशस्वी करून दाखवला. 5 एप्रिल को रविवार को रात 9 बजे घर की सभी लाइटें बंद करके घर के दरवाजे पर या बालकनी में खड़े रहकर 9 मिनट के लिए मोमबत्ती, दिया, टॉर्च या मोबाइल की फ्लैशलाइट जलाएं. 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता देश पणत्यांनी उजळून निघाला. छोटीशी चाळ असो वा टोलेजंग टॉवर, झोपडपट्टी असो वा मोठ्या उद्योगपतींचा बंगला, सर्वांनी मोदींच्या आकेला पुन्हा भरघोस प्रतिसाद देत आपल्या घरी दिवे पेटवले आणि लॉकडाऊन पाळण्याचा पुन्हा एकदा निर्धार केला. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आणि फक्त देशवासियांसाठीच मोदींनी योग्य पावलं उचलली आहेत असं नाही. वसुधैव कुटुंबकम हा भारतातील प्राचीन संदेश लक्षात ठेवत जगाला आपण मदत करतोय. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला जेव्हा हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन या रसायनाची निकट भासली तेव्हा भारत मदतीला धावून आला आणि अध्यक्ष ट्रम्प यांनी मोदींचे जाहीर आभार मानले. तसंच ब्राझील असो किंवा आफ्रिका खंडातील देश, भारत सर्वांची मदत करतोय. पंतप्रधान मोदींच्या मास्टर प्लॅनचा अविभाज्य भाग आहेत देशातील सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश. काळाची गरज ओळखून आणि राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून पंतप्रधान मोदी आणि सर्व मुख्यमंत्री खांद्याला खांदा लावून काम करू लागले आहेत. मोदींनी वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. राज्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी ही तातडीनं केली गेली. अशा प्रकारे केंद्र आणि राज्य सरकारांनी आदर्श संघराज्य देशांप्रमाणे काम केलं आणि कोट्यवधी भारतीयांना कोरोनापासून वाचवलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.
इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.